तर आपण आज ती घोषणा द्या अशी मी तुम्हाला विनंती करते आणि ती 21,000 अट जी आहे ती 51,000 आपण कराल का? आणि ज्येष्ठ नागरिकाजवळ 65 पासून 60 वर्ष करणं हे टप्प्याटप्प्याने शासन करणार आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आज या ठिकाणी निर्णय द्यावा. ताईंनी जे आपल्याला प्रणितीताईंनी सांगितलंय त्या मुद्द्यात कशी सुधारणा करणार याचं स्पष्टीकरण द्यावं. दुसरा प्रश्न असा आहे की श्रावणबाळ योजनेसाठी वयाचा दाखला लागतो पण हल्ली तो प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सिव्हिल सर्जन देण्यास बंद आहे. तो तलाठीच्या माध्यमातून देवा लागतो. तिथे आठवड्यातून एकदा डॉक्टर बसला असतो आणि म्हणून श्रावणबाळ योजनेसाठी वयाचा दाखला जो लागतो तो दिला जात नाही आणि त्यामुळे श्रावणबाळ योजनेचा लाभ अनेक जणांना लागत नाही. आणि तिसरा महत्वाचा आणि शेवटचा पॉइंट प्रश्न असणार आहे माझा मंत्री महोदय आपल्याला की अनेक वर्षापासून उत्पन्न दाखल्याची जी अट आहे जी मर्यादा आहे ती 21,000 ठेवली आहे. आता मिनिमम वेजेस प्रमाणे पण दिवसाचा पगार जो आहे तो 300 रुपये. तुम्ही मनरेगाचं पण बघितलं तर ते 27,000 आहे वर्षाचा पगार आणि आपण अजूनही 21,000 अडकलोय. तर उत्तर घ्या उत्तर घ्या. तर मंत्री महोदय मला आपला स्पेसिफिक प्रश्न आहे की ती अट जी आहे उत्पन्नाच्या दाखल्याची 21,000 ती आपण 51,000 करा. मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं की ती 21,000 कराल तर आपण आज ती घोषणा द्या अशी मी तुम्हाला विनंती करते आणि ती 21,000 अट जी आहे ती 51,000 आपण कराल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न त्यांनी जो विचारला होता की सोलापूर जिल्ह्यामध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याबद्दल, आता हे गुजरात इन्फोटेक अहमदाबाद या कंपनीला हे काम आपण दिलं होतं, त्याची मुदत संपल्यानंतर 2 वर्षांची मुदतवाढ दिली होती आणि 31 मार्च 2023 ती संपुष्टात आलेली आहे आणि काहीतरी ही निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती परंतु जाचक अटी असल्यामुळं ती त्याला प्रतिसाद मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर मला वाटतं की पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आता ही निविदा काढलेली आहे त्या ज्या अटी होत्या त्या दुरुस्त करून त्यांनी त्या ही निविदा काढलेल्या आहेत आणि लवकरात लवकर हे काम सुरू होईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवलेलं आहे. त्यामध्ये त्यांना सूचना देण्यात येतील आणि या विद्यार्थ्यांची सोय होणार नाही, ज्यांना दाखले पाहिजे त्यांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं सूचना त्यांना देण्यात येतील. दुसरा विषय जो आहे की श्रावणबाळासाठी जे दाखले मिळण्यामध्ये त्यांना अडचणी येत आहेत त्यामध्ये सुद्धा निश्चितपणानं आम्ही लक्ष घालू. वास्तविक वयाचा दाखला याच्यावरच श्रावणबाळाची योजना आहे, परंतु ज्या म्हाताऱ्या माणसांच्याकडं वयाचे दाखले नाहीत त्यांना फक्त डॉक्टरच्या सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. तर त्याबद्दल सुद्धा निश्चितपणानं मला वाटतं हे काही फारशी केसेस नाही, कारण प्रत्येकाकडे वयाचे दाखले आहेत. आणि तिसरा जो 21,000 उत्पन्नाची मर्यादा 51,000 करावं अशी अनेक दिवसांची जी मागणी आहे, तुम्ही आता पाहिला असेल की 1,000 रुपयाची मर्यादा आपण 1,500 रुपये केलेली आहे. त्यानंतर उत्पन्नाचा सुद्धा दाखला 50 वर्षावरच्या व्यक्तीला 5 वर्षापर्यंत आपण त्यांना मदत दिलेली आहे, परंतु 21,000 उत्पन्नाची मर्यादा ही 51,000 करावी अशी जी मागणी आहे आणि ज्येष्ठ नागरिकाजवळ 65 पासून 60 वर्ष करणं हे टप्प्याटप्प्याने शासन करणार आहे. सन्माननीय मंत्री मोदींची खाजगीमध्ये हीच भूमिका होती आणि अनेक वेळा त्यांनी ही खाजगीत व्यक्त केलेली की 50,000 रुपये केलं पाहिजे आणि आज ते टप्प्याटप्प्याने असं उत्तर देणं टप्प्याटप्प्याने भूमिका बदललेली आहे असं दिसतंय. अध्यक्ष महोदय 50,000 रुपयाची मुदत मर्यादा ही त्यांनी आज जाहीर करावी. त्यांना हे माहिती आहे नक्की की याच्याशिवाय आता तरुणोपायाने 21,000 म्हणजे किती वर्षापूर्वी आणि 21,000 रुपयाची किंमत आज जवळपास 5 नाही तर 7,000 झाली आहे. रुपयाचं एवढं अवमूल्यन झालंय, आता 82-83 रुपयाच्या वर रुपया चाललेला आहे आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आज या ठिकाणी निर्णय द्यावा आणि जे सेतूची कार्यालय आहेत ती कार्यक्षमतेने चालत नाहीत, उशिरा उघडतात. ताईंनी जे आपल्याला प्रणितीताईंनी सांगितलंय त्या मुद्द्यात कशी सुधारणा करणार याचं स्पष्टीकरण द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या खऱ्या आहेत की उत्पन्नाची मर्यादा वाढवावी अशी अनेक दिवसांची मागणी आहे.
परंतु आता जर बघितलं तर 41 लाख लाभार्थी आहेत आणि 7,500 कोटी रुपये वर्षाला शासन खर्च करते आणि हे उत्पन्न वाढवलं तर दुप्पट याचा खर्च वाढणार आहे आणि म्हणून थोडस टप्प्याटप्प्यानं आणि हे उत्तर ऐकून घ्या म्हणून हे उत्तर उद्या अध्यक्ष महोदय असं उत्तर मी काय द्यावं असा दबाव आणून उत्तर देता येणार नाही. उत्तर काय मी द्यावं असा दबाव कसा आणता येईल. शेवटी एक मिनिट कोण बोलत हरकत. सभागृहातल्या आमदारांना 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी द्यायचा जोरात कार्यक्रम चालू आहे आणि गरिबाला पैसे देताना सरकार आखडता घेते. अध्यक्ष महोदय गरिबांचा बाजू घेऊन मुश्रीफ साहेब आतापर्यंत नेहमीच मंत्रिमंडळातील भूमिका मांडत होते. आज गरिबाची बाजू सोडून ते धनिकांच्या बाजूला गेलेत असं दिसतंय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आमदारांना एवढा निधी देताना पैसे कमी नाहीत पडत. पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांना 21,000 मुदत 50,000 करायला पैसे कमी, कोणत्याही परिस्थितीत त्यांना मदत करायला पैसे कमी, हे सरकार गरिबांचं नाही हे पुन्हा पुन्हा तुम्ही सिद्ध करताय. माझी अजूनही आपल्याला विनंती आहे की आपण 50,000 रुपयाची मर्यादा करा, तुम्ही जाहीर करा. अर्थमंत्री राज्याचे तुमचेच आहेत, तुमच्या मताचे आहेत, त्यामुळे तुम्ही घोषणा करा. संजय केळकर तुम्ही घोषणा करा.